देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। शिवार कृषी प्रदर्शन, 3 टन वजनी रेडा प्रदर्शनाचं खास आकर्षण। स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुवार दिनांक 1 डिसेंबर पासून सोमवार दिनांक 5 डिसेंबर या कालावधीत तासगाव येथे शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाची तयारी आता पूर्ण झाली आहे अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष व प्रदर्शनाचे आयोजक महेश खराडे यांनी दिली। खराडे म्हणाले, खुरप्यापासून ट्रॅक्टरपर्यंत सर्व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू शेतकऱ्याला एकाच छताखाली मिळाव्यात हा या प्रदर्शनाचा हेतू आहे। शिवार कृषी प्रदर्शनाचे हे 9वं वर्ष आहे। नेहमीप्रमाणे भव्य अशा दत्त मंदिर मैदानात हे प्रदर्शन भरविण्यात आलं आहे। प्रदर्शनाला गुरुवारी प्रारंभ होणार आहे, मात्र उद्घाटन समारंभ 2 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगे, आमदार सुमनताई पाटील, काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष विशालदादा पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवा नेते जितेश कदम, पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे, तहसीलदार रवींद्र राजने, कृषी अधिकारी अमृत सागर आदी उपस्थित राहणार आहेत। याशिवाय शनिवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रदर्शन स्थळी डॉग शो होणार आहे। या प्रदर्शनात आजऱ्याचा इंद्रायणी तांदूळ, बार्शीचा शाळू, कोल्हापूरचा सेंद्रिय गुळ, जत सांगोल्याची देशी कडधान्यांचा महोत्सव आयोजित केला आहे। याशिवाय कृषी खते, बियाणे, औषधे, अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक, शेततळ्यांचा कागद आदीसह शेतीला लागणारे सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे। ट्रॅक्टर, फोर व्हीलर, ई बाईक, कडवाकुट्टी, ब्लॉवर आदीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीचे स्टॉल असणार आहेत। गृहउपयोगी वस्तूंचं स्वतंत्र दालन, खवय्यांसाठी खास खाण्याचे स्टॉल असणार आहेत, लहान मुलांसाठी खेळण्याचा अम्युजमेंट पार्कची सोय केली आहे। प्रदर्शनाची तयारी संदीप शिरोटे, गुलाबराव यादव, अशोक खाडे, भुजंग पाटील, दामाजी डुबोल, महेश जगताप, संदेश पाटील, शशिकांत माने, अनिल पाटील हे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत। तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक महेश खराडे यांनी केलं आहे।